शेवटी पॉलीहाऊसची शेती कंट्रोल शेती, तुम्ही सगळं क्लायमेट कंट्रोल करता, क्लायमेटिक कंट्रोल केल्यामुळं त्याचं उत्पादन निश्चितच आपल्या ओपन याच्यापेक्षा 3 ते 4 पटीने अधिक मिळतं, आणि व्यवस्थापन जर चांगलं ठेवलं तर अतिशय खूप सुंदर आहे. उत्पादनात आपल्याला नेमकी काय वाढ दिसून आली, म्हणजे किती टक्क्यामध्ये वाढ दिसून येते? साधारणतः ओपनमध्ये जे तुम्हाला एका एकरमध्ये 10 क्विंटल माल होत असेल, तिथे 100% 40 ते 45 क्विंटल माल होतो, म्हणजे हा 4 ते 4.5 पट उत्पन्न जास्तच होतं. जास्तच होतं. नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे शिवार न्यूज 24 मध्ये. आपण अनेक वेळा पॉलीहाऊसमध्ये शेती करताना अनेक शेतकऱ्यांना बघतो, मात्र ह्या पॉलीहाऊससाठी जी योजना आहे पोखरा अंतर्गत असेल किंवा आणखीन, तर ही नेमकी कशी घ्यायला हवी, त्यासोबत पॉलीहाऊसमधलं जे व्यवस्थापन आहे ते कसं करायला हवं, त्याची उभारणी कशी करायला हवी, उभारणी करताना त्या ठिकाणी आपण ज्या जमिनीवरती करतो आहे त्या जमिनीचा पोत कसा असायला हवा, या सर्व गोष्टींवरती चर्चा करूयात. माझ्यासोबत शिंदोनचे शेतकरी उपस्थित आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊयात आपण. सर, आपला परिचय द्या सर्वप्रथम. माझं नाव दादासाहेब दौलतराव शिंदे, गाव शिंदोन, तालुका जिल्हा औरंगाबाद. सर, आपण जेव्हा पॉलीहाऊस उभारणीचा निर्णय घेतला तेव्हा नेमकी काय कन्सेप्ट होती की आपण पॉलीहाऊसमध्ये कोणकोणते पिकं घेणार किंवा आपण कोणत्या जमिनीवरती त्याला उभं करणार, कशी माती असायला हवी, काय सांगा? सुरुवातीला पॉलीहाऊस संदर्भात जेव्हा निर्णय घेतला त्यावेळेस पॉलीहाऊससाठी शासनाच्या 3 योजना चालू होत्या, 2 योजना चालू होत्या, एक NHB नॅशनल हॉर्टिकल्चर बोर्ड आणि दुसरी NHM. परंतु साधारण 2018 महाराष्ट्र शासनाने पोखरा म्हणजे नानासाहेब कृषी संजीवनी योजना सुरू केली, त्यात महाराष्ट्रातले 8 जिल्हे आणि नायचे विदर्भातले 8 असे 15 जिल्ह्यामध्ये ही योजना सुरू आहे. त्यातही फक्त 5,143 गावाचा त्यात समावेश केलेला आहे की ज्या गावात अतिदुर्गम परिस्थिती आहे आणि ज्यांच्याकडं पाण्याची खूप हे, तर अशा गावासाठी यांनी ती पोखरा स्कीम सुरू केली. या स्कीममध्ये साधारणतः शासनाचं पॉलीहाऊस, शेडनेट, नंतर शेततळे, सुरुवातीला त्यांनी कृषी पंप, पाईपलाईन, आणखी तुमचे स्प्रिंकलर, त्यानंतर फळबाग लागवड, अशा सर्व योजना तुम्ही एकाच वेळेस एकही कोणताही शेतकरी घेऊ शकत होता. त्या योजनेतून जेव्हाही आमच्या गाव त्यात समावेश झालं, तिसऱ्या फेजमध्ये आमचं गाव समावेश झाल्यानंतर मग मी संबंधित कार्यालयाशी संपर्क केला, तर त्यांनी सांगितलं की त्यांच्या जी पद्धत त्या पद्धतीमध्ये अर्ज करा, त्याप्रमाणे तो ऑनलाईन अर्ज केला. ऑनलाईन अर्ज केल्यानंतर मला साधारणतः 1 एकरचं पॉलीहाऊस त्यावेळेस मंजूर झालं. तर 1 एकरचं पॉलीहाऊस मंजूर झाल्यानंतर त्याच्या उभारणीसाठी मग मी थोडी तांत्रिक माहिती घेतली, त्याप्रमाणे ते कसं उभा करावं, त्याचे कसं असावं, तर ते बरेचसे त्याचे टेक्निकल स्पेसिफिकेशन हे आम्हाला शासनाकडूनच मिळाले होते की ह्या स्पेसिफिकेशनमध्ये तुम्ही ते उभं करावं, जेणेकरून तुम्हाला त्याची सबसिडी देताना आम्हाला काही अडचणी येणार नाही. मग त्यांच्या स्कीमप्रमाणेच आपण उभ्या करण्याचा निर्णय घेतला. मग मी जे काही शासनाकडे रजिस्टर्ड कॉन्ट्रॅक्टर होते त्यातले 4-5 कॉन्ट्रॅक्टरना बोलवलं आणि त्या योजनेअंतर्गत मी उभारणीसाठी निर्णय घेतला. मात्र जमिनीची निवड कशी केली होती की जमीन कशी असायला हवी पॉलीहाऊस उभारताना? पॉलीहाऊसमध्ये आपण बऱ्याच प्रकारची पिकं घेतो, साधारणतः आपण भाजीपाला घेतो, फ्लोरिकल्चर करतो, असे वेगवेगळ्या याच्यामध्ये जर तुम्ही गेलं, तुम्ही जर फ्लोरिकल्चरमध्ये गेलं तर 1 वर्ष लागवड केल्यानंतर साधारणतः जरबेरा 3 वर्ष चालतो, गुलाब 8 ते 10 वर्ष चालतो, असे जे पिकं आहेत, आर्चिड, एक तुम्हाला आर्चिड घ्यायचं असलं तर ते जर याच्यात 12-15 वर्ष चालतात. तर हे जे पिकं आहेत ते प्रत्येकाची लागवड वेगळी. आता बऱ्याच ठिकाणी आर्चिडसाठी जर तुम्हाला जायचं असेल तर आर्चिडला तर तुम्हाला जमिनीची गरज पडत नाही कारण ते सॉईललेस पीक आहे, ते नारळाच्या याच्यावरती लागवड केली जाते. गुलाबासाठी आपली जमीन चालते किंवा त्याला लाल माती असलीच आणखी चांगली, निमेटोडचा प्रॉब्लेम येत नाही. आणि जरबेऱ्यासाठी पण तेच, ही जमीनही चालते आणि लाल माती असली तर अतिशय चांगलं. पण आता कसं झालं की पूर्वीच्या काळी हे लाल माती जास्त प्रिफर करायची कारण ते निमेटोडचा त्यात त्रास होत नव्हता, पण आता निमेटोडवरती एवढे पर्याय औषधं उपलब्ध झाले आहेत की ही जमीनसुद्धा फक्त त्या निचरा होणारी जमीन पाहिजे, त्याच्यातून मग तुम्हाला कोणती जमीन असली तरी त्यात लागवड करता येते. बरोबर. आपण जेव्हा उभारणीला सुरुवात केली मूलभूत कोणकोणत्या गोष्टींवर प्रामुख्याने लक्ष देणं गरजेचं होतं, काय सांग? प्रामुख्याने की आपण याच्यातून कोणती पिकं घेणार, त्याचं आर्थिक गणित कसं असणार, हे सर्व अगोदर बघायला पाहिजे. सुरुवात माझी जेव्हा मी सुरुवात केली त्यावेळेस माझ्या डोक्यात फक्त फ्लोरिकल्चर हा विषय होता, पण नेमकं त्याच वेळेस लॉकडाऊन चालू झालं आणि फ्लोरिकल्चर मार्केट सगळं एकदम कोसळलं होतं. मग
मग मी त्याचा पर्याय अभ्यास केला, तर त्याच्यामधनं मला कळलं की आपण त्याच्यामध्ये काकडी घेऊ शकतो, त्यातनं आपण कलर शिमला घेऊ शकतो, किंवा मग आपण त्याच्यामध्ये एक प्रकारचं नवीन वांगं निघालं ते वांगं घेऊ शकतो, असे ही जी पिकं आहेत टोमॅटो चिरी टोमॅटो घेऊ शकतो, जे ज्यांना की परागीभवनाची म्हणजे जे सेल्फ पॉलिनेटेड म्हणतो आपण जे पिकं आहेत ते तुम्ही त्यात घेऊ शकता. मग मी शेवटी मग विचार करून शिमला मिरची घेण्याकडे वळलो. आपण जसं पिकाचं सांगितलं, मात्र या ठिकाणी शेतकऱ्याला प्रश्न पडतो की सरकारी योजना जी आहे ही कशी घ्यायला हवी, किंवा तिचं जे फॉर्म असेल हे असेल हे कसं भरायला हवं, काय सांगाल तसं? आता सध्या तर पूर्ण शासनाने सगळ्याच योजना ह्या ऑनलाईन केलेल्या आहेत. तुम्ही NHB मधनं जा, तुम्ही NHM मध्ये जा, किंवा तुम्ही पोखरामध्ये घ्या, तुम्हाला ऑनलाईन अर्ज करणं गरजेचं आहे. त्यासाठी तुमचं 712 8 आधार कार्ड, बँकेचं पासबुक, तुमचा स्वतःचा एक फोटो, हा तुम्ही जर त्या वेबसाईटवर गेले तिथं तुम्ही लोड करायचा, तुमचं ज्या योजनेमध्ये असेल त्या योजनेमध्ये तुमचं नाव येईल. आता पोखरा योजना साधारणतः मराठीतले 8 जिल्हे आणि विदर्भातले 7 जिल्हे एवढे पुरतीच मर्यादित आहे, पण NHM ही पूर्ण महाराष्ट्रासाठी आहे आणि त्यातही शासनाच्या जवळपास पूर्ण याला ती स्कीम चालू आहे. मग त्या लक्षांक दिलेला असतो त्या जिल्ह्याला, त्याप्रमाणे तुम्हाला त्याची तिथं जर तुमची निवड झाली तर तुम्हाला त्यात मिळू शकतं. परंतु ह्या योजनेत असे पोखरामध्ये की सरसकट इथं कितीही लोकांनी अर्ज केला तरी त्यांना मिळतं, कारण फक्त एवढ्या याच्यासाठी की हे जे मागासलेले जिल्हे होते त्यातले जे मागासलेले गावं होते जिथं शेतीचा हे झालेला नव्हता त्यांच्यासाठीच ही योजना सुरू केली होती, त्यामुळं इथं सगळ्यांना तो याचा उपयोग घेता येतो. फक्त NHM आणि NHM मध्ये जर तुम्हाला झाल्यानंतर तुम्ही महाडीबीटीला अर्ज केला तर तुम्हाला तुमची त्या जिल्ह्यातून त्या तालुक्यातून तुमची निवड होणं आवश्यक आहे. जर निवड झाली तर तुम्हाला परत पुढच्या वर्षी परत अर्ज करावं लागतं, कारण शासन ठराविक लक्षांक त्या जिल्ह्याला देतं आणि तेवढ्याच लोकांना ते मिळतं. यामध्ये कोणकोणते शेतकरी म्हणजे किती क्षेत्र असणारे शेतकरी अप्लाय करू शकतात, काय अट आहेत? पूर्वी याला 2 हेक्टरपर्यंत अट होती, पण आता ह्या वर्षीपासून शासनाने ती अट काढून टाकली. आता 15 हेक्टरपर्यंत सुद्धा जरी जमीन असली तरी तो घेऊ शकतो. आणि दुसरं असं की त्याच्यात त्यांनी पूर्वी ती मिनिमम 20 गुंठ्याची अट होती, तीही त्यांनी 5 गुंठ्यापर्यंत आणलेली आहे नवीन याच्यामुळं, की ज्याच्याकडे जो 5 गुंठेसुद्धा पॉलिहाऊस करू शकतो कमीत कमी, जास्तीत जास्त 1 एकर 2 एकर 3 एकर किती करू शकतो, त्यात काय आता अडचण राहिलेली नाही आहे. अडचण राहिली. आपण किती एकरवरती पॉलिहाऊसची उभारणी केलेली आहे आणि एकंदरीत कशी उभारणी केली? मी पॉलिहाऊसची उभारणी करताना साधारणतः 1 एकरचं हे केलं होतं, अप्लाय केलं होतं, पण जागेवरती जेव्हा मोजणी केली तेव्हा माझी जागा 44x84 मी साधारणतः 37 गुंठे बसली, तर 37 गुंठ्यामध्ये मी माझी त्याची उभारणी केलेली आहे. 37 गुंठ्यावरती उभारणी आहे. उभारणी करताना जो काही सुरुवातीला आपल्याला गुंतवणूक करावी लागली होती ती किती गुंतवणूक आपण केली होती? साधारणतः सुरुवातीला शासनाच्या ज्याप्रमाणे पूर्ण उभारणी झाल्याशिवाय तुम्हाला त्यात ही मिळत नाही, म्हणजे अनुदान ते देत नाही. पूर्ण उभारणी करून ते इन्स्पेक्शन करून अनुदान करतात. साधारणतः मला त्या सुरुवातीला मी स्ट्रक्चर आणि ड्रीप इरिगेशन ह्या कामासाठी मला साधारण 32 लाख रुपये पूर्ण खर्च आला होता, आणि त्याच्यात शासनाचे 25% मला 23 लाख 40 हजार रुपये सबसिडी मिळालेली. स्ट्रक्चरचं आपण जर बोलायला गेलो तर जमिनीपासून एक साधारण 3 ते 4 फुटानंतर एक जाळी आहे, पुन्हा मध्ये गॅप आहे, पुन्हा वरती जाळी आहे, नेमकी हे का आवश्यक असतं काय सांग? नाही, खाली स्ट्रक्चर उभं करताना खाली कर्टन असतो, तर कर्टन याच्यासाठी असतो की तुम्हाला एकदम फिक्स असतो. त्याच्यानंतर मग एक इन्सेक्ट नेट म्हणून वापरतो आपण, ज्यातनं हवा खेळती राहावी. आपण दिवसभर ती त्याच्यावरचं कर्टन उघडतो आणि जाळी ओपन ठेवतो, म्हणजे उन्हाळ्यात वगैरे किंवा हिवाळ्यात आत हवा यावी आणि हवेतून ह्या कर्टनमधून निघून त्या कर्टनमध्ये निघून जावी, हा त्याचा हेतू असतो. आणि तसं टोटल स्ट्रक्चर एक कंट्रोल असतं. त्यात 2 प्रकारे पॉलिहाऊसमध्ये, एक ओपन व्हेंट आणि एक क्लोज, टोटल क्लोजमध्ये. तर क्लोज जे असं त्याला तुम्हाला फॅनपॅड लावावं लागतात, मग त्याला ही जाळीची गरज पडत नाही, पण त्याला मग डायरेक्ट फॅनपॅड असतात, म्हणजे इकडनं फॅन चालू आणि तिकडनं थंड हवा याच्यामधनं बाहेर निघून जाते, ती एक व्यवस्था असते. हे ओपन व्हेंट आहे, म्हणजे आपण काय करतो त्याच्या टॉपला जो व्हेंट असतो त्यातनं उष्ण हवा आहे त्यातनं बाहेर निघून जाते. आणि याच्यामध्ये काय असतं की वरच्या साईडला एक नेट दिली असते की त्या नेटमध्ये तुम्हाला उन्हाळ्यात ती बंद करणे, हिवाळ्यात ओपन ठेवणे, की जेणेकरून तुमचा जो आतला जो कंट्रोल वातावरणातला कार्बन डायऑक्साईड तो थांबावा. रात्रभर जो आत थांबून राहिला तर तुमच्या झाडाची वाढ चांगली होती, सुदृढ वाढ होती, कारण झाडाचं मुख्य खाद्य म्हणजे कार्बन डायऑक्साईड आहे. तर तो सकाळी सकाळी आपण त्यासाठी लोक ते साईडचे शटर जे बंद करून ठेवतो त्यासाठी ठेवतो की ते हवेने बाहेर निघून जाऊ नये, तो आतच राहिला पाहिजे. साधारण 9 वाजता आपण शटर ओपन करतो, त्याच्यानंतर आपलं परत आत ऑक्सिजन घेतला जातो.
घेतला जातो. बरोबर. पॉलिओ हाऊसवरती जे काही पावसाच्या दिवसामध्ये जे काही पाणी साचण्याचं प्रमाण असतं ते बाहेर काढण्यासाठी नेमकी कसं नियोजन केलं? ते कसं वरती टॉप साईडला एक गटर दिलेली असते, ते पाणी सगळं ऑटोमॅटिक त्या गटरमध्ये येतं. गटरला बाजूला हे करून ड्रेन पाईप जोडून बाहेर काढून आपण मग ते त्याला दोन ऑप्शन आहेत. आपण एकतर बाहेर दूर कुठेतरी सोडू शकतो किंवा एखादं चांगलं आपल्याजवळ विहीर असेल ती विहिरीत ठेवा, कारण ते पाणी खूप चांगलं असतं. पावसाचं पाणी म्हणजे सगळ्यात चांगलं क्वालिटीचं पाणी असतं, तिथे ठेवू शकतं. किंवा तिथे जवळच एखादा हौद बांधून त्या हौदातही तुम्ही स्टोरेज करून त्यांनी तुमच्या पुढच्या पिकासाठी ते वापरू शकता. पण त्या हौदाचा खर्च जास्त येतो, त्यामुळं तो तुम्ही एक तुमच्या जवळच्या विहिरीत एक पुनर्भरण म्हणून म्हणा किंवा त्याचं स्टोअर केलं तर ते पाण्याची चांगलं वापर करता येतो. नंतर वापर करतो तो एक कमी क्षेत्रामध्ये एखाद्या शेतकऱ्याला जर पॉलिओ हाऊस उभारायचं असेल तर साधारण किती क्षेत्रावरती तो उभारू शकतो आणि किती खर्च येऊ शकतो? आता त्याचं कसं गव्हर्नमेंटने सगळे स्टँडर्ड नॉर्म दिलेले आहे. आता थोडंसं त्या त्यांच्या नॉर्मपेक्षा मधल्या एक चार पाच महिन्यामध्ये याचे दर खूप वाढलेत स्टीलचे. मी जेव्हा घेतलं त्यावेळेस साधारणतः 62-63 रुपये जी आयचे दर होते किलोला, आज साधारणतः 100 रुपयाच्या आसपास आहे. पण गव्हर्नमेंटचे नॉर्म तेच आहेत, एक एकरला 844 रुपये पर स्क्वेअर मीटर. आणि साधारणतः तिथनं खाली खाली जर गेलं तर शेवटला 945 रुपये काहीतरी स्क्वेअर मीटर असे दर आहेत. म्हणजे कमीत कमी 10 गुंठेपर्यंत जर सुरुवात केली तर 944 रुपये स्क्वेअर मीटर पण सुरू होतं. आणि टॉपला जर गेले तुम्ही तर 844 त्याच्यापेक्षा जास्त हे नाही, त्यात बसत नाही. कारण त्यांचे जे दर आहेत ते आता पूर्वीचे आहे आणि ते दर रिवाईज करण्याचं शासनाचं विचाराधीन आहे. त्यांनी बहुतेक माझ्या माहितीने शेड नेटचे दर त्यांनी रिवाईज केलेले आहेत आणि पॉली हाऊसचे बी ते लवकरात लवकर रिवाईज करतील, कारण नावेलाच आहे. कारण त्या किमतीमध्ये आता पॉली हाऊस उभं करणं शेतकऱ्यांसाठी खूप अवघड झालेलं आहे, कारण त्याच्या किमतीच खूप वाढलेले आहे. प्लॅस्टिकच्याही किमती वाढल्यात आणि स्टीलच्याही किमती वाढल्यात. स्टीलच्या किमती जवळजवळ 1.5 ते 2.5 पट इतके पटीत वाढलेले आहेत. आणि मग समोरचा जो सप्लायर आहे पुरवठादार आहे त्या किमती त्याला द्यायला परवडत नाही. मग शेतकऱ्याला स्वतःच्या पदर खिशातनं 75% सबसिडी आहे, पण 25% व्यतिरिक्तही एक्स्ट्रा पैसे खिशातून घालावं लागतं. साधारण आपण जेव्हा शेती करतो तेव्हा पॉली हाऊसमध्ये आणि ओपन प्लेसमध्ये शेती करताना तुम्हाला काय अनुभवला आहे आणि खरे हे शेतकऱ्यासाठी फायदेशीर ठरणार आहे का, उत्पादनात किती वाढ दिसून? शेवटी पॉली हाऊसची शेती कंट्रोल शेती, तुम्ही सगळं क्लायमेट कंट्रोल करता. क्लायमेटिक कंट्रोल केल्यामुळं त्याचं उत्पादन निश्चितच आपल्या ओपन याच्यापेक्षा 3 ते 4 पटीनं अधिक मिळतं. आणि व्यवस्थापन जर चांगलं ठेवलं तर अतिशय खूप सुंदर आहे. मी स्वतः जेव्हा बऱ्याच ठिकाणी व्हिजिट केलेले आहेत तर सांगली पुणे ह्या भागात, आता मी सांगलीला एका ठिकाणी गेलो होतो त्यांच्याकडं 16 एकरमध्ये जरबेराची लागवड केलेली आहे. 16 एकर पॉली हाऊस आहे, तिथं 6 एकर ऑर्चिड आहे आणि 4 एकर डच रोज आहे. असं एकाच ठिकाणी 26 एकर पॉली हाऊसमध्ये लागवड केलेली त्यांनी. आणि विशेष म्हणजे त्यांची सॉईल लेस आहे, त्यांनी एक असं स्ट्रक्चर तयार केलं त्यामध्ये कुंड्या ठेवल्या आणि त्या कुंड्यामध्ये त्यांनी कोको पीटच्या ऐवजी कोको चिप वापरतात. त्या कोको चिपवरती टोटल मग इतकं ऑटोमेशन व्यवस्थापन आहे की रेग्युलर किती मिनिटांनी पाणी द्यायचं, किती तासांनी पाणी द्यायचं, कोणतं खत द्यायचं. कारण कोको चिपमध्ये ती काही मेड आहे त्यात काहीच नाही आहे, मातीतमध्ये तुम्हाला काही ना काहीतरी मिळतं, त्यातनं काहीच मिळत नाही. असं व्यवस्थापन करून त्यांचं अगदी व्यवस्थित सगळं प्रोडक्शन चालू आहे. तसंच मी पुण्याजवळ एका ठिकाणी बघितलं होतं, त्यांच्याकडे मला वाटतं काही 50 का 52 एकर पॉली हाऊसमध्ये डच रोज आहे एकाच वेळेस. आणि आता सध्या आम्हाला त्यांचं व्हिजिट करायला जायचं होतं, परंतु आम्हाला त्यांची वेळ मिळाली नाही, कारण त्यांचं बहुतेक 14 फेब्रुवारीसाठी त्यांच्याकडं परदेशातले लोक येऊन बुकिंग चालू होतं. उत्पादनात आपल्याला नेमकी काय वाढ दिसून आली, म्हणजे किती टक्क्यामध्ये वाढ दिसून येते? साधारणतः ओपनमध्ये जे तुम्हाला एका एकरमध्ये 10 क्विंटल माल होतं असेल तिथे 100% 40 ते 45 क्विंटल माल होतो, म्हणजे हा 4 ते 4.5 पट उत्पन्न जास्तच होतं. जास्तच होतं. नक्कीच. धन्यवाद. तर शेतकरी मित्रांनो, आपल्याला जर असं पॉली हाऊस करायचं असेल तर त्यासाठी लागणाऱ्या कोणकोणत्या योजना आहेत, ते आपल्याला कुठे मिळू शकतात किंवा त्याचा आपण फायदा कसा घेऊ शकतो, या सर्व गोष्टींवर चर्चा झाली आहे. एकूणच पॉली हाऊसचे फायदे काय आहे हे जाणून घेतलेलं आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटच्या माध्यमातून आम्हाला जरूर कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला मात्र विसरू नका. तोपर्यंत बघत राहा शिवार न्यूज 24. वेळ झाली थांबण्याची, थांबूयात इथं. धन्यवाद.